सिनेमांना जर तुफान यश मिळालं तर त्याचा पार्ट टू होण्याची शक्यता बरीच असते. म्हणजे लोकांचाच आग्रह असतो हो, म्हणून पार्ट टू किंवा सिक्वेल. हे असं होण्याचं कारण म्हणजे आपल्याकडल्या सिनेमांची वाढत जाणारी लोकप्रियता. अशीच लोकप्रियता आता मराठी नाटकांचीही वाढत जाते. म्हणजे एखादं नाटक नवीन रूपात नवीन कलाकारांसोबत सादर होताना तुम्ही पाहिलंय, पण आता नाटकांचे सिक्वेल सुद्धा यायला लागले. गेल्या 10 वर्षात सगळं एक काम डबल घेतलं पाकिस्तान. गणपती महालक्ष्मी आल्या की आले तोड तोड पाऊस असो पाणी असो किती पिंगल करत होतो आपण. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित वाडा चिरेबंदी या सुपरहिट नाटकाचा आता सिक्वेल आलाय मग्न तळ्याकाठी. याची स्पेशालिटी म्हणजे या दोन्ही नाटकांचे प्रयोग एकाच दिवशी बॅक टू बॅक ठेवण्यात आले होते आणि यासाठी भरपूर लोकांनी गर्दी केली होती. याच टीम सोबत आम्ही गप्पा मारल्या आणि या दोन्ही नाटकांबद्दल जाणून घेतलं. हे नाटक बघितल्यावरती निदान प्रेक्षकातल्या प्रत्येकाला निदान ह्यातलं एक पात्र तरी आपल्या घरात आहे असं वाटतं. म्हणजे आपण क्षुल्लक कारणावरनं हे प्रेमळ नाती जी असतात ती तोडतो आणि त्यानंतर पश्चाताप होतो. परंतु जर का समंजसपणा दाखवला तर ही नाती चांगली टिकतात, त्यांच्यातला चिरेबंदीपणा टिकतो. तर म्हणूनच हे नाटक प्रत्येकाला हवावं असं आणि पाहायला आवडतं. असं नाटक करायला मिळणं ही मुळात माझ्यासाठी माझ्यासारख्या नटाला फार मोठी संधी आहे. आणि आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भले मी इव्हेंट संस्कृती म्हणत असेनही पण तरीसुद्धा अशा अभिजात नाटकाला गर्दी होणं, खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स जो मिळतो आहे रसिक प्रेक्षकांकडून, तो माझ्यासारख्या नटाला फार स्फूर्तीदायी आहे. उद्यापासून तुझी शिकवणी बंद. तू तिकडे जायचं नाही त्या तिकडे येऊ द्यायचं नाही. हा खूप एक मजेशीर अनुभव आहे की तुम्ही एक नाटक करता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा दुसरा भाग करता ज्याच्यामध्ये 10 वर्षांनी तुमचं वय वाढलेलं असतं. सो तो 10 वर्षांचा प्रवास जो आहे तो तुम्हाला तासाभरात अनुभवायला मिळतो. माझं कॅरेक्टर आहे रंजूचं, जिच्यात 10 वर्षानंतरही काही फार बदल नाही होते. तर वाडा चिरेबंदीमध्ये ती अशी आहे 17 वर्षाची, मग्न तळ्याकाठीमध्ये ती 27 वर्षाची होते. परकर पोलक्याऐवजी साडी येते, 2 वेण्यांऐवजी 1 वेणी येते, पण ॲटिट्यूड मध्ये फार काही बदल नाही आहे. अभय हे कॅरेक्टर पूर्णपणे इंट्रोवर्ट आहे, फार गमती जमती करत नाही, म्हणजे असा मिसळत नाही लोकांमध्ये जसा मी पर्सनली अजिबात नाही आहे. अभय हे कॅरेक्टर साकारताना ते सगळं मला बंद करायचं होतं, ते सगळं मला खोडून काढायचं होतं. आणि अर्थातच हे सगळं त्या कलाकारांमुळे झालं आहे, त्या दिग्दर्शकामुळे झालं आहे ज्यांच्याबरोबर काम करायची संधी मला मिळते. तसं बघायला गेलं तर पारंपरिक अर्थाने हे एक अँटी हिरोचं कॅरेक्टर आहे. लहानपणी लाजराबुजरा असलेला मुलगा मोठेपणी सगळं घर अंगावर घेतो, त्याच्यात बऱ्या वाईट मार्गांचंही भान थोडंसं हरपतं. पण हे नाटक इतकं रिलेशनशिप्सबद्दल आहे की परागचे आपल्या वडिलांबरोबर, आईबरोबर, काकाबरोबर, विशेष करून भावाबरोबर आणि बायकोबरोबर, ह्या महत्त्वाच्या रिलेशनशिपबद्दल हे नाटक बोलतं. मला असं वाटतं की प्रेक्षकांना चांगलं दर्जेदार बघायची भूक आहे आणि ती भूक या अशा उपक्रमांच्या निमित्ताने भागेल. माझी खाट रणतात जेवला नाही तो तसा देव. हा काय संताप का काय? 5 मिनिटात विघळून येतील राघोबा. आता हिंमत आहे का माझी त्याला राघोबा म्हणायची? वाडा चिरेबंदी सारखं नाटक, बघणं तळ्याकाठी सारखं नाटक आज महाराष्ट्रातला प्रेक्षक सलग बघायला येऊ इच्छितो
तो स्वतःचा वेळ पैसा खर्च करून 7 तास 8 तास सलग बघू इच्छितो हे माझ्यासाठी रंगभूमीच्या दृष्टीने खूप सकारात्मक गोष्ट आहे. मला असं वाटतं की यापेक्षा काही पॉझिटिव्ह असू शकत नाही. कारण थिएटर हे करण्याचं माध्यम आहे, वेगवेगळ्या शक्यता अजमावण्याचं माध्यम आहे आणि हा खूप सर्वव्यापी प्रयत्न होता. आम्ही याच्याकडे फक्त एक व्यावसायिक प्रयोग आणि हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे एवढ्या आनंदपुरतं मर्यादित राहून बघत नाही आणि मला खूप समाधान आहे. त्यामुळे ही थिएटरची जी मजा आहे आणि ती घेत आहेत लोक याचा मला खूप आनंद आहे. तर असं आहे हे वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी. हे दोन्ही प्रयोग पाहणं तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव नक्की ठरेल. फिल्मी गप्पांच्या या फिल्मी दुनियेत वेळ झाली आहे इथेच थांबायची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण असेच फिल्मी अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात. तोपर्यंत माय बोली पहा, मस्त रहा.